पूर्वेतील आठवीत असलेला 12 वर्षीय ओम वायगणकर याने वाहतूक कोंडी आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून एक नामी शक्कल लढवून आपला 1.5 दिवसाचा घरगुती गणेशोत्सव साजरा केला आहे. 1 फुटाची शाडूच्या मातीची मूर्तीची स्थापना करून त्याने घोटीव कागद, पुठ्ठा आणि काचा टिकल्या सोनेरी कागद यांचं डेकोरेशन 3 तासात केले आहे. यासाठी शाळेतील कार्यानुभव विषयातील केलेले विविध उपक्रमांचा वापर त्याने केला आहे. बाप्पाचे विसर्जन ओम आणि परिवार घरच्या घरीच करणार आहे. एका बादलीभर पाण्यात मूर्तीचे विसर्जन करून 4 दिवसात ती माती विरघळते. नंतर ती माती ओम घरातील झाडांच्या कुंड्यांना टाकतो, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातोय. तसेच डोंबिवली पूर्वेकडून पश्चिमेला खाडीवरील गणेश घाटावर जायला ट्रॅफिकमुळे जास्त वेळ लागत असे, आता मागील 4 वर्षापासून हा त्रास वाचतोय असं ओमच्या पालकांनी सांगितले. घरोघरी हीच संकल्पना थोड्या प्रमाणात का होईना अंमलात आणली तर शहर प्रदूषण मुक्त होईल, हाच संदेश 12 वर्षीय ओम वायगणकर यांनी दिला आहे. हॅलो, माझं नाव ओम वायगणकर. आमच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो आणि आम्ही पूर्ण पर्यावरणपूरक असा हे केलेलं आहे. आम्ही पूर्ण डेकोरेशन हे केलंय पेपरतच करतो आणि आमचा जो गणपती बाप्पा असतो मूर्ती असते ती शाडूच्या मातीची असते. गेले 3-4 वर्ष आम्ही तेच करतो आणि त्याचं घरी विसर्जन करतो. आणि ते कसं, छोटी बालडी किंवा टबमध्ये थोडं पाणी घेऊन त्याच्यात विसर्जन करतो याचं. मग नंतर 4-5 दिवसांनी ते पूर्ण विरघळते, पण नंतर ते आपल्या घरातल्या झाडांना टाकू शकतो आपण पाणी. यामुळे समतोल राखते तुम्ही पर्यावरणाचा. हा बरोबर. आणि त्याच्यात प्लॅस्टिक थर्मोकॉल काहीच नाही.